पडसाद महाराष्ट्र मुंबई पुण्यात येऊ म्हणतात. अजिबात काही संबंध भाजपचा किंवा मला वाटतं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या ठिकाणी नाही आहे. आरोप करणाऱ्यांना काही करू द्यात, परंतु मला वाटतं दिल्लीमध्ये केजरीवाल साहेबांचं सरकार आहे, पोलिसांचं, त्यांनी चौकशी करावी. माननीय आमच्या पक्षाध्यक्षांनी राष्ट्रीय पक्षाने सांगितलं की याची चौकशी करा, याची माहिती घ्या, नेमके कोण होते काय होते सापडतील. परंतु असं कुठेही पुरावे नसताना मला वाटतं की असे आरोप करणं हे फार सोपं असतं, परंतु या गोष्टीमध्ये या म्हणण्यामध्ये कुठलंही तथ्य नाही. भाजपविरोधात आघाडी निर्माण केलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये, ती आता राष्ट्रपती पदापर्यंत पण जाऊन पोहोचते. सर्व गट एकत्र करून शरद पवार यांना राष्ट्रपती बनवण्यासाठी आता चंग बांधला जातो. चांगलं ना, काय वाईट आहे? सगळेजण जर चंग बांधत असतील, त्यांना राष्ट्रपती करत असतील पवारसाहेबांना, मान्य पवारसाहेबांना, तर काही अडचण नाही आहे, त्यांनी प्रयत्न करावेत. आपल्या शुभेच्छा. सध्या जशी नाराजी भाजपमध्ये बघायला मिळाली तशी महाविकास आघाडीमध्ये पण आहे. मंत्रिपदावरून अनेक पक्षांमध्ये आता बंडाळी उठते आहे, प्रत्येकजण नाराजी व्यक्त करतो आहे. नाही तर आपण बघतायत, गेल्या 2-3 दिवसापासून जे मंत्री झाले नाहीत ते नाराज आहेत, जे मंत्री झाले तर त्यांना कॅबिनेट काय मिळालं, राज्यमंत्री म्हणून राज्यमंत्री नाराज आहेत, कॅबिनेट मंत्री आहे तर त्यांना खाद्य मधासारखं काय मिळालं नाही त्याच्यामुळे नाराजी आहे. राज्यमंत्र्यामध्ये तीच नाराजी त्या ठिकाणी आहे. आपण बघतो आहे तीन पक्षाचं सरकार आहे आणि त्यामध्ये आता अजून सुरुवात आहे. आपण बघतात की कशी सगळी बंडाळी मी म्हणणार नाही, परंतु नाराजीचं एक मोठं सत्र त्या ठिकाणी चाललेलं आहे. काही ठिकाणी बंडाळी होण्याचा प्रयत्नही झाला, परंतु नंतर घुमजावसुद्धा झालेला आहे. तर मला वाटतं बघू आता किती दिवस कसं कसं चाललं आहे. तर पुन्हा कॅबिनेट झाल्यावर राज्यमंत्र्याला काय अधिकार, त्यांना कसे अधिकार, हे वेगळ्या पक्षाचे ते वेगळ्या पक्षाचे, तरी बघू आता समोर काय काय होतं. आम्ही बघतोय, विरोधी पक्ष म्हणून आमचे वॉच आहे, आम्ही सगळ्या घटनांकडे लक्ष देऊन या ठिकाणी आहोत.